तो निधीच काय जो तुमचा अभ्यास, लग्न, घर आणि सेवानिवृत्तीसाठी कामी येत नाही. SSS ब्रदर्स निधी लिमिटेड सोबत या आणि करा तुमच्या कुटुंबाला आमच्या RDFDDD जीनियस एज्युकेशन आणि सारा उज्ज्वल यांच्या सोबत सुरक्षित. सर्व शिष्यवृत्तींमध्ये नाव नोंदणी करा आणि तुमच्या मुलांना 1 लाखांपर्यंत शिष्यवृत्ती मिळवा. शेवटची तारीख 15/9/2022. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. आपल्या लाडक्या गणरायाचं स्वागत करण्यासाठी सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे. अमरावतीत गणपती उत्सवासाठी अमरावती ग्रामीण पोलीस प्रशासन देखील पूर्णपणे सज्ज झालंय. अमरावती जिल्ह्यात कोरोना काळानंतर 2 वर्षांनंतर प्रथमच गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे. अमरावती ग्रामीण पोलिसातर्फे प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्येक बीट अंमलदाराला किमान 10 मंडळांची जबाबदारी देऊन त्या मंडळाचे पालक अंमलदार म्हणून नेमण्यात येणार आहे. आतापासून ते गणेश विसर्जन दरम्यान पालक अंमलदार या मंडळातील पदाधिकारी सदस्यांच्या संपर्कात राहणारे. नेमलेले पोलीस अंमलदार गणपती उत्सवाचा संपूर्ण नियोजन करतील अशी माहिती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश पारगळ यांनी दिली. तसंच जिल्ह्यातील 3 गणेश मंडळांना गणराया अवॉर्ड देण्यात येणार असून उत्कृष्ट देखावे करणाऱ्या गणपती मंडळांना सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी स्पर्धा राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. पाहूया गणपती बंदोबस्त पोलीस विभागाची तयारी, त्या अनुषंगाने करण्यात येणारा उपाययोजना, यासंबंधी अवगत करणं हा याचा मुख्य उद्देश होता. ग्रामीणमध्ये आपण जे शासनाने मानदंड आखून दिलेले आहेत त्या सर्व नियमांची हे करणार आहोत, पूर्तता करत आहोत. आणि गणेशोत्सव नियमांच्या अधीन राहून लोकांना अधिक चांगल्या प्रकारे कधी कसा साजरा करणार आहोत याविषयी आम्ही अत्यधिक प्रयत्न करत आहोत. ग्रामीण पोलीस दलमधून आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत गणपती मंडळांसाठी पालक अंमलदार ही एक योजना सुरू केलेली आहे. गणपती मंडळां जे बीट अंमलदार आहेत आणि पोलीस स्टेशनला इतर अंमलदार काम करत आहेत ते त्यांच्याकडे आम्ही पोलीस काही गणपती मंडळाची जबाबदारी प्रत्येकाला दिलेली आहे. त्या अंडर या योजनेअंतर्गत हे पालक अंमलदार मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संपूर्ण उत्सवाच्या काळात डायलॉग करतील, संवाद साधतील, त्यांच्या सर्व अडीअडचणी सोडवतील. त्यांचे विसर्जन मार्ग व्यवस्थित आहे काय, मंडळांचे देखावे व्यवस्थित आहेत का नाही, मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या नियमित संपर्क राहून अडीअडचणी काही तात्कालिक वाद उद्भवणारे वाद यांचं सोडवून करणं हे काम ते करण्यात ही योजना सुरू करण्यात आलेली. दुसरे गणराया अवॉर्ड म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. उत्कृष्ट गणपती मंडळे यांना पोलीस स्टेशन स्तर व त्यानंतर जिल्हास्तरावर निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी एक परीक्षकांची समिती पोलीस स्टेशन स्तरावर व जिल्हास्तरावर स्थापन करण्यात येणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये बाहेरून होमगार्ड्स, SRPF कंपनी, काही कर्मचारी आणि अधिकारी असे आपल्याला येणार आहे. निश्चित संख्या आपल्याला 1-2 दिवसात कळेल. उत्सव द वॉइस साठी सागर डोंगरे, अमरावती.